नमस्कार, जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. प्रभाग क्रमांक 26 मध्ये महायुतीचे उमेदवार योगेश टिळेकर यांनी पदयात्रा काढली. प्रभाग 26 मध्ये आज महायुतीच्या प्रचाराचे वादळ घुमले आहे असे प्रतिपादन यावेळी नगरसेवक संजय तात्या घुले यांनी जनता न्यूज सोबत बोलताना सांगितले. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात रखडलेले नागरी प्रश्न मागील 5 वर्षात सोडवल्याने आज जनता माझ्या पाठीशी उभी राहिली असून माझा विजय सर्व धर्मीय नागरिकांच्या आशीर्वादामुळे निश्चित झाला असल्याचे मत आमदार योगेश टिळेकर यांनी हांडेवाडी रोड येथे बोलताना व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की सय्यदनगरच्या वाहतूक कोंडीने मागील 15 वर्षात अनेक बळी घेतले. आघाडीच्या लोकांनी या प्रश्नाचे राजकारण करत जनतेचा अंत पाहण्याचे काम केले. या ठिकाणी युती शासनाने 2 भुयारी मार्ग मंजूर केले. आज त्यांचे काम अंतिम टप्प्यात असून जनतेला श्वास वाहतूक कोंडीतून लवकरच सुटणार आहे. हजारो कोटी रुपयांची कामे या मतदारसंघात माझ्या प्रयत्नातून आल्याने आज मतदार माझ्या पाठीशी उभा राहिला आहे. शेतकरी वारकरी कुटुंबातला उमेदवार मी असल्याने सर्वसामान्य जनतेने विकासासाठी माझी ही निवडणूक हातात घ्यावी असे आव्हान त्यांनी यावेळी व्यक्त केले. या प्रसंगी नगरसेवक संजय घुले, नगरसेविका प्राचिताई अल्लाट, सुनील सातव, अतुल तरवडे, संजय सातव, सचिन घुले, सरपंच शिवराज घुले, उपसरपंच अण्णा धारवडकर, प्रमोद सातव, स्वाती कुरणे, प्रमोद कुरणे, योगेश सूर्यवंशी, अश्विनी सूर्यवंशी, बाळासाहेब घुले, संकेत घुले, हनुमंत घुले, सुनील दुमाळ, दादा घुले, दत्ताबाप्पू घुले, विश्वास पोळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याचे एकमेव कारण म्हणजे 5 वर्षे या मतदारसंघामध्ये जो विकास झाला, या विकासाला या लोकांचा आशीर्वाद आहे. या भागामध्ये मी आज पदयात्रा करतोय. मुंबईवाडी परिसर असेल, हांडेवाडी रोड असेल, चिंतनगर असेल, सातवनगर असेल, या भागामध्ये गेली 25 वर्ष सय्यदनगर ससननगर रेल्वेचा प्रश्न प्रलंबित होता. माननीय या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांच्या शुभ हस्ते भूमिपूजन होऊन सुद्धा या प्रश्नाला मार्ग निघाला नव्हता. सातत्यानं मी प्रयत्न करून या भागाचे आमचे नगरसेवक संजयसाहेब घुले, नानासाहेबजी भांगडे, प्राचीताई अल्लाट, आमच्या स्वामीसाहेब कुर्ले, या सगळ्यांना बरोबर घेऊन मी या प्रश्नाला वाचा फोडली. आपण सर्वांनी पाहिलं असेल की रेल्वेच्या 7 नंबर गेट आणि 8 नंबर गेट या ठिकाणी 2 अंडरपासचं काम सुरू आहे. ज्या पालखी मार्गाचा अनेक वेळा उल्लेख केला जातो, त्या पालखी मार्गाचं सुद्धा या ठिकाणी आमच्या नगरसेवकांच्या माध्यमातून काम सुरू आहे. या भागामध्ये ज्यांच्या हातामध्ये गेली 15 वर्षे पुणे महानगरपालिकेची सत्ता होती, राज्यामध्ये होती, देशामध्ये होती, त्यांनी याकडे या माझ्या माता भगिनींचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि आम्ही सर्वजण महायुतीच्या माध्यमातून या राज्याच्या मुख्यमंत्री मोदी यांच्या माध्यमातून 2600 कोटींची 24/7 योजना आम्ही आणलेली आहे. त्या योजनेचं काम सुरू आहे. याचा अर्थ असा की या मतदारसंघामध्ये या भागातले जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी मी या ठिकाणी प्रयत्न करतो. या भागामध्ये माझा मुस्लिम समाज बांधव मोठ्या प्रमाणामध्ये राहतो. त्या मुस्लिम समाज बांधवांची दफनभूमीचा प्रश्न होता, त्याकडचे पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केलं, परंतु आम्हाला जातीवादी म्हणणाऱ्या लोकांनी त्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानंतर आमचे सगळे नगरसेवक, मी स्वतः महायुतीचे नगरसेवक आणि मी स्वतः या सय्यदनगरच्या माझ्या मुस्लिम बांधवांसाठी दफनभूमीचं काम सुरू केलेलं आहे. ती जागा राज्य सरकारकडे थोड्याच दिवसामध्ये ती जागा पुणे महापालिकेकडे वर्ग करून त्या ठिकाणी एक चांगली अध्यायावत दफनभूमी आम्ही करतो. असा एक चांगला विकास, सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या भूमिकेतनं आम्ही या ठिकाणी काम करतो. आणि मला खात्री आहे की माझ्या नेतृत्वानं भारतीय जनता पक्षाचे, शिवसेनेचे, RPIचे, महायुतीचे सर्व वरिष्ठांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. हा विश्वास जनता येत्या 21 तारखेला कमलासमोरचं बटन दाबून 24 तारखेला त्याचं रूपांतर. जनता न्यूज साठी राकेश वाघमारे, पुणे.